गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना? रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. कोणाच्याही सावलीखाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. मित्रांनो, आज आहे 4 फेब्रुवारी. आजच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया. 2004 साली मार्क झुकेरबर्गने फेसबुकची स्थापना केली. आजच्याच दिवशी 2003 मध्ये युगोस्लोवियाचे सर्बिया अँड मॉन्टेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्वात आली. 1961 मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉक्टर बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. 1948 मध्ये श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले. 1789 मध्ये अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांनी एकमता नेमणूक करण्यात आली. 1670 मध्ये आजच्याच दिवशी ज्याच्या मृत्यूमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू झाला. 1917 मध्ये जनरल हया खान यांचा जन्म झाला. ते पाकिस्तानचे 3रे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 10 ऑगस्ट 1980 रोजी झाला. 1974 मध्ये उर्मिला मातोंडकर यांचा जन्म झाला. त्या चित्रपट अभिनेत्री आहेत. 1893 मध्ये आजच्याच दिवशी चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म झाला. ते मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्य संप्रदायकोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक होते. आजच्याच दिवशी 1902 मध्ये चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचा जन्म झाला. ते धाडसी अमेरिकन वैज्ञानिक होते. 1927 मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या 5800 किलोमीटरच्या विना थांबा विमान उड्डाण स्पर्धेत भाग घेऊन 33.5 तासात ती स्पर्धा जिंकली होती. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या द स्पिरिट ऑफ सेंट लुईस या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला. त्यांचा मृत्यू 26 ऑगस्ट 1974 रोजी झाला. 2001 मध्ये पंकज रॉय यांचा मृत्यू झाला. ते क्रिकेटपटू पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होते. त्यांचा जन्म 31 मे 1928 रोजी झाला. 1938 मध्ये पंडित बिरजू महाराज यांचा जन्म झाला. ते लखनऊ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरु होते. 1894 मध्ये ॲडॉल्फ रॉक यांचा मृत्यू झाला. ते सॅक्सोफोन या वाद्याचे जनक होते. त्यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1814 रोजी झाला. 1936 मध्ये कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडियम हे पहिले किरणोत्सर्गी मूलद्रव्य बनले. आजच्याच दिवशी 1922 मध्ये स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म झाला. ते शास्त्रीय गायक होते. त्यांचा मृत्यू 24 जानेवारी 2011 रोजी झाला. 1922 मध्ये चौरीचौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी 3 दिवस उपोषण करून असहकार आंदोलन मागे घेतले. 2002 मध्ये भगवान आबाजी पालव उर्फ मास्टर भगवान यांचा मृत्यू झाला. ते चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1913 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1944 मध्ये चलो दिल्लीचा नारा देत आझाद हिंद सेनेने दिल्लीकडे कूच केली. 1974 मध्ये सत्येंद्रनाथ बोस यांचा मृत्यू झाला. ते भारतीय भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. हे सत्र तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 98 86 98 80, म्हणजेच 8698 8698 80. ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.